असं नाही वाटत. काय बोलतोय कळतय का? एका स्त्रीची तुलना तू एका वस्तूशी करतोस आणि तेही पाय पुसणं. कोणी अधिकार दिला तिला नावं ठेवायचा? आणि तू काय धुतला तांदळाचास? जेव्हा एक बोट तुम्ही दुसऱ्याकडे दाखवताना तेव्हा स्वतःकडे चार बोट असतात ही गोष्ट लक्षात ठेवायची असते. आणि तुम्ही जिच्याकडे बोट दाखवताय ना ती सुद्धा एक स्त्री आहे आणि त्याच स्त्रीच्या पोटी तू जन्म घेतलायस हे विसरू नकोस. समाजात कीड पसरवणारे ना जास्त दोषी असतात. चोर तर चोर वर शिरचोर. माफी माग तिची. माफी माग मनवाची. बस झालं वहिनी. तुम्ही अंकुश दादाची बायको आहात म्हणून मान देतोय तुम्हाला. मार खाल्ला मी तुमचा. हा पण हिला कसला आलाय मान? कोण आहे? काय उद्योग करते आम्हाला माहित नाहीये का? काडीची किंमत नाहीये हिला. मी देत नाही आणि कोणी देणार पण नाही. आणि हिची माफी मागण्याऐवजी ना मला मेलेलं चालेल. तुषार, आणि तुम्हाला एक कशाची लाज नाहीये? या एका अशा मुलीला घरात आणून ठेवलंय की जिची स्वतःची इज्जत नाहीये आणि ती दुसऱ्याची सुद्धा करत नाही. अरे कळतंय का तुला काय बोलतोयस तू? ते माहितीये ना तुला कोणत्या अवस्थेतून चालली सध्या तिथे. काय चुकीचं बोललो रमा काकू मी? सांगा ना काय चुकीचं बोललो. अंकुश दादाला सुद्धा तिचा किती राग येतो ना हे अख्ख्या चाळीला माहितीये. खूप गप्पा करतात ना तुम्ही संस्काराच्या. हे आहे तुमच्या घराचे संस्कार. या बदनाम मुलीसाठी मला दोषी ठरवताय? काय करत होती आधी? हा तसली कामं करत नव्हती का? करत होती पण तिचं पोट भरायला करत होती. आई तर खायला घालणारी तुझ्यासारखी आई नव्हती ना तिच्याकडे म्हणून हे सगळं करत होती. मर मर कष्ट करून स्वतःचा घाम गाळून तुला शिकवणारे जसे वडील आहेत ना तुझ्याकडे ते तिच्याकडे नव्हते म्हणून करत होती. तू आता ज्या घरात राहतोयस ना त्या घराचं भाडं तुझे वडील भरतात. स्वतःच्या पोटाला चिमटा काढून तुला बाईक घेऊन द्यायला जसे तुझे आई वडील होते ना तुझ्याकडे तसे तिच्याकडे नव्हते म्हणून हे सगळं करत होती ती.